आणि तर राज्यातल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी, राज्यात 10,000 पदभरती होती आहे. गृहमंत्रालयाचा हा निर्णय, कंत्राटी भरतीवरती विरोधकांची टीका देखील पाहायला मिळते. मुंबई पोलीस दलामध्ये 3,000 कंत्राटी पदभरती होणार आहे. राज्य सुरक्षा महामंडळाच्या वतीनं ही भरती करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलात 11 महिन्यांसाठी कंत्राटी पोलीस भरती करण्यासाठी राज्य शासनाच्या गृह विभागानं मंजुरी दिली आहे. तब्बल 3,000 कंत्राटी पदं या निमित्तानं भरली जाणार आहेत आणि यासाठी 30 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आलेले आहेत. ट्रॅक लेबर म्हणजे काही संबंधच नाही ना विश्वासाचा, कारण का त्याच्यावर जबाबदारीच नाही आहे. उद्या त्याच्या हातनं फाईल हरवली, त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊ शकते का? त्याच्यावर चार्जशीट होऊ शकते का? पण ट्रॅक लेबर वाला उद्या घरी निघून जाईल, मला काय करायचं, मी चाललो घरी. जा आणि कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या माध्यमातून विशिष्ट जाती जमातींना फायदा मिळवून देण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धती येते. ह्याच्या मागे कटकारस्थान आहे आणि सरकारला या मूलभूत गरजा या सर्वसामान्यांना पुरवता याव्यात म्हणून आम्ही सामान्य माणसं सरकार मागेल तेवढा कर देतो. नुसतं GST महिन्याला 1,70,000 कोटीचा देतो आम्ही. हा एवढा पैसा सरकारला का द्यायचा? सरकार जर सगळ्या गोष्टी जर का कंत्राटानं करायला लागलं, सरकार जर का त्या सगळ्या गोष्टींना अंग काढायला लागलं, शिक्षणातनं अंग काढणार, आरोग्यातनं अंग काढणार, माणसं किडामुंगीसारखं मरणार, मग सरकारला आम्ही कर का द्यावा या प्रश्नाचं उत्तर द्यावं.